नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एकनाथ खडसेंसंदर्भातली. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्यानंतर आता स्वतः एकनाथ खडसेंना सुद्धा ईडीनं समन्स बजावलंय. त्यांना सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलंय. मात्र एकनाथ खडसे आज उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे, कारण तब्येत बिघडल्यानं खडसेंनी आजची पत्रकार परिषद सुद्धा रद्द केली आहे. त्यामुळे खडसे ईडी कार्यालयामध्ये हजर राहतात का हे बघावं लागणार आहे. 11 ची वेळ त्यांना देण्यात आलेली आहे. पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आधीच खडसेंचे जावई गिरीश चौधरींना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांना देखील ईडीनं समन्स बजावलेलं आहे. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना हजर राहायचंय. मात्र प्रकृती त्यांची ठीक नाही असं सांगितलं जात आहे. त्यासाठी त्यांची पत्रकार परिषद सुद्धा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये खडसे हजर राहतात का हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच. दरम्यान एकनाथ खडसेंनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी सुद्धा भाजपमधून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला कडक शब्दामध्ये इशारा दिलेला होता. नेमकं त्यावेळी त्यांनी काय म्हटलं होतं ऐकूयात. राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं? बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं. कुणाला तरी समोर ठेवून ॲलिगेशन करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी तसा काही लेचापेचा नाही आहे. एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय. म्हटलं मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहेत. तर ऑक्टोबर 2020 रोजीच एकनाथ खडसे यांचं हे भाषण आपण ऐकलं. मात्र खरंच आता ईडीचा ससेमिरा हा एकनाथ खडसेंच्या मागे लागलेलाच आहे. आणि आता आज जसं त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे, त्यानुसार चौकशीसाठी एकनाथ खडसे हजर राहतात का हे पाहावं लागेल, कारण प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं जात आहे आणि त्याच कारणास्तव आजची त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत आज सुद्धा खडसे ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर राहतात का हे आपल्याला कळेलच. याआधी सुद्धा ईडीनं त्यांना समन्स बजावलेलं होतं, त्यावेळी सुद्धा कोरोनाचं कारण देत ते त्यावेळी गैरहजर राहिले होते. आणि आज पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावल्यानंतर एकनाथ खडसे आज तरी ईडीच्या ऑफिसमध्ये जातात का आपण पाहणार आहोतच. कारण सकाळी 11 ची वेळ आहे. खरं तर सध्या जी शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे आज एकनाथ खडसे हजर राहण्याची शक्यता फार कमी वाटते. मात्र त्यांच्या जावयांना भोसरीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक झालेली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत सध्या आहेत. अजित, एकनाथ खडसेंना आता समन्स तर बजावलेलं आहे, मात्र ते हजर राहणार का हा प्रश्न आहे. अजित, आवाज पोहोचतोय? अजितशी संपर्क होत नाहीये. मात्र एकनाथ खडसे आज ईडी समोर हजर राहणार का हा प्रश्न आहे. आपल्याला साधारण 11 वाजेच्या सुमारासच कळेल की ते ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहतात का. मात्र त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक झालेली आहे याच भोसरीच्या जमीन गैरव्यवहाराप्रकरणी. आणि तब्बल 13 तास त्यांची ईडीकडून चौकशी झालेली होती आणि त्यानंतर अटक देखील झाली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याच समोरच्या अडचणी एकूणच वाढलेल्या आहेत, कारण त्यांना स्वतःला देखील ईडीनं समन्स बजावलंय. त्यामुळे आज ते हजर राहतात का हे पाहावं लागेल. याआधी देखील त्यांना समन्स बजावलेलं होतं, मात्र त्यावेळी कोरोनाचं कारण त्यांनी दिलं होतं. आज देखील प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं जाऊ शकतं आणि
एकनाथ खडसे चौकशीला गैरहजर राहू शकतात अशी एक शक्यता वाटते, कारण त्यांची जी नियोजित पत्रकार परिषद होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. तर भोसरी एमआयडीसी जमीन प्रकरण नेमकं काय आहे ते आपण स्क्रीनवर एका बाजूला पाहतोय. या जमिनीवरती खरं एमआयडीसीची मालकी होती, मात्र एमआयडीसीला अंधारात ठेवून मालकानं जमीन विकली आणि एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांच्या नावावरती ती खरेदी केली गेली. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेतच. अजित, समन्स तर बजावलंय मात्र एकनाथ खडसे राहणार का हजर ईडीच्या ऑफिसमध्ये दिलेल्या वेळेत, म्हणजे 11 वाजता, हा प्रश्न आहे. अगदीच हा प्रश्न पडलेलाच आहे, कारण का एकनाथ खडसे यांनी ईडीला चौकशीला जाण्याच्या आधीच ईडीपासून 100 मीटर अंतरावरती बलाटपियर येथे एनसीपीचं प्रदेश कार्यालय आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं 11 वाजता. पण आत्ताच कळतं की त्यांनी ही पत्रकार परिषद देखील रद्द केलेली आहे, त्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द करूनच एकनाथ खडसे यांनी संकेत दिलेले आहेत की ते ईडीला चौकशीला हजर राहणार आहेत की नाही. तत्पूर्वी त्यांचे वकील आज ईडी कार्यालयामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांची तब्येत, कोरोनाचा काळ, त्यांचे नियोजित दौरे आणि विविध अशा ज्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ खडसे यांचे वकील जे आहेत ते ईडी कार्यालयामध्ये येऊन त्यांचं पत्र देतील अशी शक्यता आहे. त्याचबरोबरीनं अनिल देशमुख यांच्याच प्रमाणे एकनाथ खडसे हे देखील सुप्रीम कोर्टामध्ये जातील अशी देखील शक्यता वर्तवली जाते. खरं तर नेमकं आता ईडीला नेमकं ईडीसमोर मोठं चॅलेंज आहे की ज्या पद्धतीनं मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी आहेत आणि जे गुन्हे आजचे नाही आहेत, बऱ्याच वर्षापासूनचे आहेत किंवा अतिशय गंभीर आरोप झालेले आहेत आणि नुकतेच हे सगळे आरोप झालेले आहेत, तर या सगळ्या हे सगळे आरोपी जे आहेत हे वेगवेगळ्या पळवाटा शोधतात. यामध्ये नेमकं कशा पद्धतीने ठोस पाऊल उचललं जाईल हे याकरता देखील आम्ही विचार करतोय, असं एका ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे जर एखाद्या आरोपीचे किंवा एखाद्या व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यावरती गदा येऊ नये, किंवा मूलभूत अधिकारानुसार तो कायद्याचा वापर करू शकतो, त्याच पद्धतीनं ईडी ही देखील स्वायत्त यंत्रणा आहे, त्यांना देखील विशेष अधिकार आहेत, ते देखील त्यांच्या अधिकाराचा वापर करू शकतात, असं स्पष्ट संकेत जे आहेत त्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये ईडीकडून कठोर कारवाईची अपेक्षा केली जाते, ईडी कठोर कारवाई करू शकतं. त्यामुळे आता आज एकनाथ खडसे चौकशीला हजर राहतील की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबरीनं ईडी अशा सगळ्या भूमिकांवरती नेमकं काय पाऊल उचलतं हे देखील पाहावं लागेल. बरोबर अजित, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रणाली, ऑक्टोबर